घरातल्या वस्तू नॉर्मली मी आणतो, ती कधीतरी तिला वाटलं तर ती ऑनलाइन ऑर्डर करते. क्षिती, मला असं वाटतंय तू आत्ताच माघार घे. गप्प बस, त्यांनी केलं पाहिजे, चांगलं आहे तो करतो ते. कारण तिचं म्हणणं आहे की माझा जन्मच या कामांसाठी झालेला. दोघांचंही चुकलंय, 43 रुपये आहे. पण मी जास्त जवळ आहे, कारण की 43 च्या जवळ 35 आहे. थोडक्यात बघितलं ना, मी ऑनलाईन करते हे मला मान्य आहे, त्यामुळे मी क्वांटिटी 1-2 जे काय करते. हा जाऊन विकत आणतो तरीही चुकला. नाही, माझं एक बरोबर आहे. माझं एक सिंपल म्हणणं आहे, तुझं ते माझं आणि माझं ते पण माझंच, त्यामुळे विनर मीच. छान आहे की नाही असं आहे सगळं. नमस्कार, मी क्षितिजो. नमस्कार, मी हेमंत ढोमे. आज आम्हाला इथे बसवलंय आणि ह्या ज्या घरातल्या असणाऱ्या वस्तू आहेत त्याच्या किमती ओळखायच्यात. त्यामुळे क्षिती, मला असं वाटतंय तू आत्ताच माघार घे. गप्प बस. बरं, ठीक आहे. घरातल्या वस्तू नॉर्मली मी आणतो, ती कधीतरी तिला वाटलं तर ती ऑनलाईन ऑर्डर करते, त्यामुळे हे तर काही संबंध प्राइस वगैरे 2-3 एवढंच माहिती आहे. पुढचं तू बघशील आता कोण जिंकेल. बरं, ठीक आहे, ओके. जनरली म्हणजे शेती घरच्या वस्तू आणत नाही. नाही ना, म्हणजे तेच नाही आणत. पण काय, हे बघ, ही जी सगळी कामगारांची कामं आहेत ना, ती मी करतो. बँकांमध्ये जाणे, दुकानांमध्ये जाणे, जी काही आहेत ते. कारण तिचं म्हणणं आहे की माझा जन्मच या कामांसाठी झालेला नाही. काही नाही, त्यांनी केलं पाहिजे, चांगलं आहे तो करतो ते. कोण वाटत ठीक आहे, सुरू करूया मग आपण, बघूया ना कोण. मी जिंकणार आहे. रवा, हा अर्धा किलो रवा आहे. ते म्हणतात 30 रुपये असू शकतो, कारण प्रत्येक ब्रँड नुसार वेगळा असतो तो. हा बारीक रवा आहे, मला ब्रँड माहिती नाहीये, पण हा 30 रुपये असू शकतो. तुला काय वाटतंय? 35. 35, पस्तीस, ओके. आपण बघायची याची किंमत. आता रवा मी 30 म्हणालो होतो, ही 35 म्हणाली. दोघांचंही चुकलंय, 43 रुपये आहे. पण मी जास्त जवळ आहे, कारण की 43 च्या जवळ 35 आहे. आता टूथपेस्ट आहे, ही नसते आपल्याकडे, वेगळी असते, पण तरी सुद्धा 24 किंमत. 24, ओके. माझ्या दृष्टीने ही असावी 72 किंवा 74 रुपये. 24 आणि 74 उघड. छप्पन आहे, मी जवळ आहे. ठीक आहे ना, एक ना, वन ऑल आहे ना, वन ऑल आहे ना. मी आता तू सांग ना, तर रोज दारावर जो मुलगा येतो घेऊन त्याच्याकडनं तू घेतेस. बोल, हे तू आधी सांग, मी सांगते मग. ब्राऊन ब्रेड या ब्रँडचा 40 रुपये. 42-ish म्हणणार होते मी, पण 40. 42 आहे, 42 आहे, 40 आहे, 40 बरोबर. तो जिंकला तू. नाही, माझं एक बरोबर आहे. 1 आहे. चल, ह्याची किंमत सांग. हा, तू सांग. असं नाही, ते ट्रान्सपरंट हे करून काही नाही केलं, इथे काही ट्रान्सपरंट नाही. सांग ना तू. 1 किलो मीठ. मीठ, 1 किलो मीठ. बोल. 80 रुपये. 50 रुपये. 22 रुपये. म्हणजे मी जिंकले. पण तुम्हाला कळलं का डिफरन्स किती आहे? तुम्हाला 1 किलो आहे का? मला म्हणायचं होतं 35, मी ह्याच्यासाठी म्हणाले. चल आता, नाही हेच येतं मीठ माझ्याकडे. ओके, बोल ना. हार्पिक, हार्पिक माझ्याकडे तेच मीठ येतं, तरी मी चुकले. हार्पिक, हे हार्पिक छोटं आहे, हे एवढ्या साईजचं नाही घेत आपण कधी. सांग, पण तरी सुद्धा 50 रुपये. 120. चुकलंय. 38. मी जवळ आहे, मी जिंकलोय. एकूणच स्पर्धाच मी जिंकलेलोय. पण हे खूप हुकलं यार आपलं. हो, मीठ हुकलं. मीठ खरं नाही, कारण मला हेही आठवत मी असं म्हणाले होते की अरे हे स्वस्त आहे मीठ, छान. हा, देश का नमक
सस्ता नमक अशी जाहिरात पण आहे तरी आपण कामाती काढली ह्यानी ह्यानी म्हणजे थोडक्यात बघितलं ना मी ऑनलाईन करते हे मला मान्य आहे त्यामुळे मी क्वांटिटी 1-2 जे काय करते हा जाऊन विकत आणतो तरीही चुकला हा ते थोडंसं काय होतं आपलं प्रत्येक गोष्ट नसते लक्षात प्रत्येक गोष्टीची स्पेसिफिक पण ब्रेडची लक्षात होती माझ्या कारण आपण तो घेतो दारावर नाही ठीक आहे आता अल्टिमेटली कोण येणार मी अरे तुम्ही पाहिलं ना मी ओळखलं अरे एक मी अशी गोष्ट ओळखली की जी परफेक्ट आहे त्याच किमतीची मी जिंकलेली आहे घरी कोण असतो मी काय वादच नाही मी त्याच्यात काही वादच नाही तिथेही मीच इथेही मीच हे माझं एक सिंपल म्हणणं आहे तुझं ते माझं आणि माझं ते पण माझंच त्यामुळे विनर मीच छान आहे की नाही असं आहे सगळं